नमस्कार, मी सुवर्णा जोशी, न्यूज 18 लोकमतवर. आपण आज आणि उद्या दिवसभर मेगा कव्हरेज पाहणार आहात अयोध्या दौऱ्याचं. उद्धव ठाकरे आज आणि उद्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. 11 वाजता ते मातोश्रीवरून निघतील आणि 2 वाजता फैजाबादला पोहोचतील. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा असणार आहेत अशी माहिती मिळते आहे. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या वारीची आणि त्यानिमित्तानं सुरू झालेल्या घडामोडींसंदर्भातली आपण बातमी सुरुवातीला पाहतोय. उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच वादळी ठरण्याची शक्यता आहे. जसं काही क्षणापूर्वी मी म्हटलं, 2 वाजता उद्धव ठाकरेंचं फैजाबाद विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर अयोध्येतील त्यांच्या विविध नियोजित कार्यक्रमांची सुरुवात होईल. उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा अयोध्येला जाणार आहेत. राम मंदिर निर्माणासाठी रामजन्मभूमीत पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दाखल होत आहेत. शिवसेनेनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेबद्दल अयोध्येतील साधूसंत आणि महंत यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंसाठी आशीर्वादोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. याच सोहळ्यात उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवरील मातीचा कलश राम मंदिर निर्माणासाठी साधूसंत आणि महंतांना सुपूर्द करतील. यावेळी या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उत्तर प्रदेश पोलिसांकडून पूर्ण खबरदारी घेतली गेली आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भातच बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेना खासदार संजय राऊत. त्यांच्याशी आपण या दौऱ्यासंदर्भात सविस्तर बोलणार आहोत. संजय राऊत, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत. आपण अयोध्येमध्ये आत्ता उपस्थित आहात. काल पत्रकार परिषदसुद्धा आम्ही आपली ऐकली, पाहिली. आपण सांगाल, उद्धव ठाकरे आता 11 वाजता इथून निघणार आहेत आणि अयोध्येला पोचतील ते 2 वाजल्यानंतर त्यांचा नियोजित सगळा कार्यक्रम सुरू होईल. तुमची या अयोध्या दौऱ्यासंदर्भातली पहिली प्रतिक्रिया काय आहे? हा दौरा ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक यासाठी आहे की महाराष्ट्रातून, देशातून अयोध्येच्या आंदोलनात किंवा नंतर अनेक नेते गेले असतील, जात राहिले, राजकीय वक्तव्य करत राहिले, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ह्या संपूर्ण आंदोलनामधलं जे योगदान आहे ते सगळ्यांच्या वर आहे. मुळात ते आंदोलन कशासाठी झालं होतं तर अयोध्येत राम मंदिर राम जन्मभूमीवर उभारण्यासाठी झालं. ते आंदोलन काय होतं की अयोध्येत जी बाबरी मशीद आहे तथाकथित तीच राम जन्मभूमी आहे. हां, बाबराने ते मंदिर तोडलं आणि मग मशीद उभी राहिली, हा एक फार जायचा हा एक 2 ओळीचा इतिहास त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत ही बाबरी मशीद तुटली जात नाही, उद्ध्वस्त होत नाही, हा कलंक दूर होत नाही, तोपर्यंत त्या गर्भगृहातला रामाचं मंदिर उभंच राहू शकत नव्हतं. आणि असंख्य वर्ष संघर्ष करूनसुद्धा तो बाबरीचा कलंक दूर होत नव्हता. आंदोलनं झाली, चलो अयोध्या झालं, मंदिर वही बनांगे झालं, गर्व से कवम हिंदू झालं, हां खूप झालं, घरसेवा झाली, पण बाबरी ही तुटली ती फक्त शिवसेनेमुळे. हे याची ढोल आम्ही वाजवायचं कारण नाही, हे जगाने मान्य केलं. हे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवक्त्यांनी तेव्हा मान्य केलं की हे शिवसेनेचं काम आहे, बाकी सगळे पळून गेले. म्हणजेच इतिहास असं सांगतो आहे अलीकडचा की राम मंदिर निर्माण कार्यामध्ये बाबरीचा कलंक मिटवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी केलं. आणि जेव्हा बाबरी तुटली तेव्हा सगळ्याच राजकीय पक्षांनी त्यांच्या काखावर केल्या की आमचं काम नाही, हे शिवसेनेचं काम आहे. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तिथे गेलेल्या आंदोलकांना, हिंदूंना, शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं. त्यांची छाती किती इंचाची होती? 56 इंचाची होती, 156 इंचाची होती की विशाल होती, इतिहास ठरवेल. पण त्यांनी सांगितलं की जर ते माझे शिवसैनिक असतील, बाबरी तोडणारे, तर मला त्यांचा अभिमान आहे. त्याच्यामुळे आता जे प्रश्न विचारतायत काही लोक की शिवसेनेचा आणि अयोध्या आंदोलनाचा संबंध काय, त्यांनी हा इतिहास समजून घेतला पाहिजे. आमचा संबंध होता म्हणून 25 वर्ष हा प्रश्न जिवंत राहिला परत. आणि आज उद्धव ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख, हे अयोध्येत का चालले आहेत?
की आम्ही बाबरी तोडल्यावर सुद्धा तुम्ही राम मंदिर बांधू शकणार नाही. चार वर्ष तुमचं राज्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये पूर्ण बहुमत आहे, केंद्रामध्ये पूर्ण बहुमत आहे. राम मंदिर या काळात सहज बांधता आलं असतं, आपलं वचन आहे, जाहीरनामा दिला आपण. तरी जर तुम्ही चार वर्षात जर मंदिर बांधू शकला नाही तर तुम्ही राम मंदिर हा सुद्धा एक इतर आश्वासनाप्रमाणे जुमला होता का? जर तुम्हाला राम मंदिर बांधायचं असेल तर न्यायालयात कशाला पाहताय तुम्ही जाऊन? तुम्ही तुमच्या बहुमताच्या ताकदीवर एक अध्यादेश काढा राम मंदिर निर्माण कार्यासाठी आणि राम मंदिराचं काम 2019 सुरू करा. हे फक्त सांगण्यासाठी उद्धव ठाकरे हे अयोध्येत जातो असं जेव्हा त्याने जाहीर केलं तेव्हा उगाच हडकंप माजला. उगाच हे भीती. शिवसेना अयोध्येत आल्यामुळे देशभरामध्ये जे हिंदुत्वाचं वातावरण निर्माण झालं, अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली, सतरंजी सरकली, हादरे बसले त्यांच्या खुर्च्यांना, हे एवढा पुरतं मर्यादित. आम्ही तिथे का राजकीय ताकद दाखवायला जात नाही आहोत. आम्हाला राजकारण करायचं नाही आहे. किंबहुना या राम मंदिराचं राजकारण होऊ नये हीच भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे. संजय राऊत, पहिलीच दीर्घ अशी प्रतिक्रिया आपली या अयोध्या दौऱ्यासंदर्भातली. मात्र प्रश्न सगळ्यांच्याच मनात हा आहे की शिवसेना राम मंदिराच्या मुद्द्यावर इतकी अचानकपणे आक्रमक का झाली आहे? शिवसेना आक्रमक आता कुठे झाली? शिवसेना आक्रमक 25 वर्षापूर्वी झाली आहे. 6 डिसेंबर 92 ज्या दिवशी बाबरी तुटली मग ते काही आक्रमकता नव्हती का? ते काय होतं? ते काय भजन कीर्तन होतं का फक्त? आमच्या इतकी आक्रमकता कोणीच दाखवली नाही त्या दिवशीसुद्धा आणि नंतरसुद्धा. संजय राऊत, आपण असं म्हणताय की आधीपासूनच राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक होती, पण आत्ता शिवसेनेला याचा काय फायदा होणार आहे? नाही, आम्ही राजकीय फायद्यासाठी उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा नाही. रामाच्या प्रश्नाकडे, मंदिराच्या प्रश्नाकडे जे राजकारण म्हणून पाहतात, जे होटबँक म्हणून पाहतात, आम्ही त्यांना विरोध करतो. राम मंदिर बांधा 2019 आधी आणि 2019 नंतर कोणीही राम मंदिराचा विषय राजकारणासाठी घेणार नाही असं वचन आपण देशाला दिलं पाहिजे. नाही, राऊत साहेब, आपण असं म्हणताय की राजकारणासाठी शिवसेनेचा राम मंदिराचा मुद्दा नाही, पण शिवसेनेला फायदा तर होणारच. मला माहीत नाही काय परिणाम होईल तो. आमची बांधिलकी श्रीरामाशी आहे, मंदिराशी आहे. साहेब, पण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला या मुद्द्याचा थोडा तरी राजकीय फायदा होणारच आहे. आम्ही राजकीय फायदे तोटे जर रामाच्या आम्ही रामाला तागडीत तोललेलं नाही आहे. राम ही राष्ट्राची अस्मिता आहे. ज्याला आम्ही रामराज्य म्हणतो ते अयोध्येमध्ये होतं. ती रामराज्याची संकल्पना म्हणजे शिवशाही आहे. शिवशाही म्हणजे रामराज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे गुरु होते त्यांचे नाव रामदास राम, आणि त्यांचीसुद्धा जी घोषणा तेव्हाची होती जय जय रघुवीर समर्थ म्हणजे जय श्रीराम, म्हणजे महाराष्ट्राचं आणि रामाचं नातं आहे. पंचवटी नाशिकला आहे, रामटेक विदर्भात आहे. रामाचं आणि महाराष्ट्राचं या भूमीचं नातं राहिलेलं आहे. आम्हाला राजकारण आणि होट बँक आणि फायदे तोटे करायचे नाहीत. आम्ही व्यापारी नाही आहोत राजकीयदृष्ट्या. आम्ही तागडीमध्ये रामाला ठेवलेलं नाही. ज्यांनी ठेवलं आहे त्यांनी त्यांचा फायदा तोटा पाहावा शिवसेनेनं हा विषय हातात घेतल्यामुळे. संजय राऊत, चला ही एक चर्चा थोडी पुढे नेऊया. शिवसेना या राम मंदिराच्या मुद्द्यामुळे भाजपच्या जवळ येईल, पुढच्या काळात युती होईल असं आपल्याला वाटतं? नाही, हा विषय, हा प्रश्न निरर्थक आहे. राम मंदिराचा प्रश्न आमच्यासाठी राजकीय नाही एवढंच मी म्हणतो. त्याच्याशी युती असणं किंवा तुटणं याच्याशी कोणताही संबंध कोणी जोडू नये. राम मंदिर बांधा हे आपण देशाला दिलेलं वचन आहे, हीच आमची मागणी आहे. तुम्ही जरी असं म्हणत असलात संजय राऊत, तरी सुद्धा चित्र तर हेच दिसतंय की या मुद्द्यामुळे शिवसेना आणि भाजपची जवळीक वाढेल. भारतीय जनता पक्ष एकटा कशाला पाहिजे याच्यामध्ये?
हा कोणाचा राम का कोणाचा एखादा राजकीय पक्षाची खाजगी मालमत्ता नाही आहे ना, किंवा अयोध्येचा सातबारा जो आतापर्यंत तुम्ही रामाच्या नावावर करू शकला नाही तो एखादा राजकीय पक्षानं आपलं नाव त्यावर टाकू नये. या देशातले हिंदू मुसलमान सगळ्यांसाठी हा विषय महत्त्वाचा आहे. रामाचं मंदिर जर तुम्ही अयोध्येत उभारणार नसाल तर कोठे उभारणार? सिरियामध्ये उभारणार? इराणला की इराकला की पाकिस्तानला? देशामध्ये रामाची खूप मंदिरं आहेत, जगभरामध्ये असतील. हां, थायलंडला आहे रामाचं मंदिर, मी पाहिलं आहे, बँकॉकला आहे, मॉरिशसमध्ये राम मंदिर आहेत, देशात सर्व, नेपाळला आहे, देशात आहेत. पण जर अयोध्येत रामाचं मंदिर नसेल तर त्या मंदिरांना अर्थ उरत नाही. संजय राऊत, सेना भाजपची एकत्रित सत्ता आहे असं असून सुद्धा आपण असं म्हणताय की राम मंदिराचा मुद्दा हा कुणाची खासगी मालमत्ता नाही. मग जर तुम्ही असं म्हणताय की या मुद्द्यामुळे जवळीक साधली जाणार नाही सेना भाजपमध्ये, तर मग संबंधांमध्ये तणाव निर्माण होतील? घेणं देणं नाही, काही मला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. संबंध ताणणे किंवा जवळ होणं, राम मंदिर हा आमच्यासाठी, परत परत सांगतोय, शिवसेनेसाठी, पक्षप्रमुख शिवसेनेचे सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा विषय रोजीरोटीचा राजकीय दृष्ट्या नाही. राष्ट्रीय अस्मिता, प्रभू श्रीराम हिंदुत्वाला च्या हिंदुत्वाच्या धाग्याला सगळ्यांनी एकत्र जोडण्याचा विषय म्हणजे प्रभू श्रीराम. चला राऊत साहेब, एक थेटच प्रश्न विचारते. उद्धव ठाकरेंनी जेव्हापासून अयोध्या दौऱ्याविषयीची वाच्यता केली आहे तेव्हापासून सातत्याने एक मुद्दा चर्चेत येतोय, तो म्हणजे राम मंदिराचा मुद्दा हा भाजपकडून शिवसेनेनं हायजॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं आहे की आम्ही असं कधी म्हटलं का, महाराष्ट्र 2014 साली जेव्हा प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली, भारतीय जनता पक्षानं प्रखर हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेशी युती तोडली काही जागांसाठी, आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे होर्डिंग्स लागले. शिवाजी महाराजांचा आशीर्वाद कसा भारतीय जनता पक्षाला आहे, तेव्हा ती घोषणा होती, चलो चलो महाराष्ट्र के साथ, शिवाजी के साथ, अशा काही ती घोषणा आम्ही पाहत होतो. तेव्हा आम्ही म्हणालो का की शिवसेनेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय जनता पक्षानं हायजॅक केलं असं आम्ही म्हणालो का? छत्रपती शिवाजी महाराज विश्वपुरुष, थोर योद्धा, इतिहासपुरुष, महाराष्ट्राचं हिंदूंचं आराध्य दैवत, त्यांचा त्यांची आरती कोणी करावी? तसं प्रभू श्रीराम हायजॅक करणारा प्रश्न येतो कुठे? राम मंदिर बांधा ना, ज्या रामानं तुम्हाला सत्ता दिली त्याचं मंदिर तुम्ही बांधलं पाहिजे. राम ही कोणाची, एका पक्षाची किंवा एका व्यक्तीची मक्तेदारी नाही आहे. अयोध्येमध्ये पाहिलं आहे, मुसलमानसुद्धा रामाची आरती करताना मी पाहिलेलं आहे. तिथे वाराणसीला बिस्मिल्ला खान गंगेची आरती करताना मी पाहिलेलं आहे. सनई वादन करायचे ते काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये. मी या याच्यामध्ये हिंदू आणि मुसलमाना भेदच करत नाही. बर, संजय राऊत, आज आणि उद्या या अयोध्या दौऱ्याच्या अनुषंगानं आपल्याशी संवाद होत राहणार आहे. आपण असं म्हणताय की राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेसाठी राजकारणाचा मुद्दा नाही आहे, फायदा तोट्याचा मुद्दा नाही आहे, याविषयी आपण अधिक बोलूया. मात्र तूर्तास धन्यवाद, आपण अयोध्येत असून सुद्धा आणि खूप साऱ्या घडामोडी आज आणि उद्या घडत आहेत तरी देखील आपण वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊया, इथे लगेच भेटूया. पहा फक्त News18 लोकमत.